मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील। मित्रांनो, व्हिडिओचे शीर्षक बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेट सेट किंवा स्पर्धा परीक्षा पास व्हायचे असेल तर टिंबटिंबशी मैत्री करा। टिंबटिंबशी म्हणजे कुणाशी? ग्रंथालयाशी, की आपले जे सिनियर असतात त्या सिनियरशी, की जे त्या विषयामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले असेल त्यांच्याशी मैत्री करा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। पण याच्यापेक्षा एक वेगळं मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, जेव्हा मी नेट सेटचा अभ्यास करायचो म्हणजे साधारणतः 2006-07 साली, तेव्हा आमचा एक ग्रुप होता आणि माझा एक मित्र होता जो आता प्राध्यापक आहे, प्राध्यापक भूषण काटे। हा मला सिनियर होता, माझ्या आधी हा नेट पास झाला होता। तर एकदा चर्चा करताना तो मला असं म्हणाला की जर तुला नेट सेट ही परीक्षा पास व्हायची असेल तर तू टिंबटिंबशी मैत्री कर। आता टिंबटिंब म्हणजे कोण? तो मला म्हणाला की तुझे किती मित्र आहेत? मी म्हणालो की खूप मित्र आहेत। मग तुला त्यांच्याबद्दल काय काय माहिती असतं? मी म्हणालो की त्यांचं गाव, त्यांचं पूर्ण नाव, ते किती भाऊ आहेत, त्यांच्याकडे साधारणतः समजा किती जमीन आहे, किंवा त्यांचे वडील काय करतात, किंवा त्याचा स्वभाव कसा आहे, तो काय करतो, यासारख्या गोष्टी मला माहिती असतात। तो मला म्हणाला की जर तुला एका व्यक्तीबद्दल एवढी माहिती असते आणि असे तुझे समजा 10-12 मित्र असतील, गावातील अजून बरेच जण असतील, तर इतक्या सगळ्या जणांबद्दल तुला एवढी माहिती असते तर मग तू लेखकांशी मैत्री का नाही करत? मी म्हटलो की कुणाशी मैत्री करू? तर तो म्हणाला की जे ज्ञानेश्वरांशी मैत्री कर। आता मी म्हणालो की ज्ञानेश्वरांशी मैत्री करायला मी कुठे जाऊ, तुकारामांशी मैत्री कर, यांच्याशी मैत्री करायला कुठे जाऊ? तर तो म्हणाला की ज्या पद्धतीनं आपण आपल्या मित्रांबद्दल ही संपूर्ण माहिती ठेवत असतो त्या पद्धतीनं जर आपण या लेखकांबद्दल माहिती ठेवली, म्हणजे ज्ञानेश्वरांचा जन्म कुठे झाला, त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले, त्यांच्या त्या साहित्याची वैशिष्ट्ये काय होती, बरोबर, यासारख्या गोष्टींची जर आपण माहिती ठेवली, मग ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, किंवा नामदेव असतील, एकनाथ असतील, अलीकडच्या काळामधील नामदेव ढसाळ असतील, किंवा ज्यांनी ज्यांनी मराठी साहित्यामध्ये महत्वाचं योगदान दिलेलं आहे, मराठी साहित्याचा विकास ज्यांच्यामुळे घडून आलेला आहे, तर अशा लेखकांच्या साहित्याबद्दल, त्यांच्या जन्मगावाबद्दल, जन्मस्थाना जन्मवर्षाबद्दल, किंवा त्यांचा मृत्यू केव्हा झाला, यासारख्या गोष्टींबद्दल जर आपण माहिती ठेवली तर परीक्षेमध्ये हेच विचारलं जातं ना, हे मला त्याने सांगितलं। म्हणून मी तुम्हाला म्हणतो की ग्रंथालय बरोबर आहे, आपले जे सिनियर आहेत ते पण बरोबर आहे, त्यांच्याशी मैत्री करायला पाहिजे, जे मार्गदर्शक आहेत त्यांचा मार्गदर्शन आपण घ्यायला पाहिजे, त्यासोबत आपापल्या क्षेत्रामध्ये असे काही ना काही व्यक्ती असतात की ज्यांनी त्या विषयाला, त्या क्षेत्राला पुढे नेलेलं असतं। जसं तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असणार तर इतिहास हा विषय असतो आणि इतिहास हा विषय त्या त्या कालखंडातील राज्यकर्त्यांशिवाय पूर्ण होत नाही। मग ते इंग्रज राज्यकर्ते असतील, किंवा मग मोगल राज्यकर्ते असतील, सुलतान असतील, किंवा शिवशाही असेल, तर यांनी कोणत्या कालखंडामध्ये यांचा जन्म कोणत्या कालखंडामध्ये झाला होता, त्यांचं नेमकं कारकिर्द कोणती होती, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणकोणते निर्णय घेतले, त्यांचा जनमानसावर काय परिणाम झाला, बरोबर, यासारख्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर ती परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला नक्की मदत होते। तो मला म्हणाला की 20-25 मित्रांऐवजी तू 40-50 लेखकांशी मैत्री कर की ज्यांनी मराठी साहित्याच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे। आणि म्हणून मी जेव्हा या पद्धतीने विचार करायला सुरुवात केली तर मला वाङ्मयीन कोश हा जो मराठी साहित्यामध्ये एक भटकळ प्रकाशनाने प्रकाशित केलेला कोश आहे तो मला भेटला, पिवळ्या रंगाचा आहे, तुम्हाला बाजूला मी फोटो टाकतो। तर याच्यामध्ये दोन खंड आहेत। पहिल्या खंडामध्ये मराठीच्या प्रारंभ काळापासून तर 1920 पर्यंतच्या कालखंडामध्ये जे लेखक झालेले आहेत त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती आहे, त्यांचा जन्म कुठे झाला, मृत्यू कुठे झाला, त्यांनी कोणत्या प्रकारचं साहित्य लिहिलं, त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये काय होती, त्यांच्यावर कोणत्या विचारसरणीचा प्रभाव होता, त्यांचं शिक्षण काय झालेलं होतं, कुठं झालेलं होतं, हे त्याच्यामध्ये आहे। आणि 1920 ते 2002 किंवा आता अलीकडे तो कालखंड वाढला असेल हा दुसरा खंड आहे, त्यामध्ये 1920 नंतरच्या लेखकांची माहिती आहे, किंवा अजून इतर खंड असतील त्यांच्यामध्ये आपल्याला या प्रकारची माहिती मिळू शकते, बरोबर। सांगायचं तात्पर्य असं आहे, आता साधी गोष्ट जसं इकॉनॉमिक्स हा विषय असेल तर इकॉनॉमिक्स मध्ये काही इकॉनॉमिस्ट असतील, काही अर्थशास्त्रज्ञ असतील की ज्यांच्या अभ्यासाशिवाय तो विषय पूर्णच होऊ शकत नाही, डॉक्टर आंबेडकर असतील, मार्क्स असेल,
केन्स, मला वाटतं केन्स पण आहे त्यांच्यामध्ये. तर असे काही अभ्यासक आहेत किंवा भाषा अर्थतज्ञ आहेत की त्यांच्या अभ्यासाशिवाय तो विषय पूर्ण होऊ शकत नाही. मग यांच्याशी आपण मैत्री करायला पाहिजे, म्हणजे यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती मिळवायला पाहिजे. असं सर्व विषयांमध्ये असतं मित्रांनो. तर आजच्या ह्या गमतीशीर व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमचा विषय कोणताही असू द्या, पण आपला विषय किंवा आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे त्यांच्याबद्दल माहिती आपण मिळवायला हवी, जी परीक्षेमध्ये नक्की विचारली जात असते. त्यांचं साहित्य असेल, त्यांनी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत, किंवा इतिहास काळातील लोक असतील तर त्यांनी कोणत्या लढाया लढलेल्या आहेत, कोणते निर्णय घेतलेले आहेत, कोणती धोरणं त्यांनी राबवलेली होती, त्याचा काय परिणाम घडून आला, या प्रकारची माहिती जी आहे त्याची नोंद आपल्याकडे ठेवायला पाहिजे. त्यांच्या स्वभावाची जी काही वैशिष्ट्ये असतील, त्यांच्या कार्याची जी काही वैशिष्ट्ये असतील, त्याचे मूल्यमापन असेल, त्याची नोंद आपण आपल्याकडे ठेवायला पाहिजे. परीक्षेमध्ये हेच विचारलं जात असतं. आणि या पद्धतीनं जर आपण खूप साऱ्या लेखकांशी, खूप साऱ्या अर्थतज्ञांशी, खूप साऱ्या ऐतिहासिक कालखंडामधील महापुरुषांशी आपण मैत्री केली तर आपल्याला एकूण त्या विषयाचा जो आवाका आहे तो आवाका लक्षात येतो. साधी गोष्ट की एमपीएससीमध्ये समाज सुधारकांचे कार्य विचारले जाते आणि याच्यामध्ये त्यांचा जन्म, मृत्यू, त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या यासारख्या खूप साऱ्या गोष्टी विचारल्या जातात, बारीक सारीक गोष्टी विचारल्या जातात. मग आपण यांच्याशी मैत्री करायला हवी. आणि आता तरी या भूतलावर नाहीयेत, मग पुस्तकांमध्ये त्यांना आपण शोधायला हवं आणि त्यांच्या संबंधित ज्या बारीक सारीक नोंदी आहेत त्या आपल्याकडे ठेवायला हव्यात. तर अशा पद्धतीनं मला खात्री आहे की माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीफार तरी अभ्यासाविषयीची एक स्ट्रॅटेजी माहिती झाली असेल. आपल्या क्षेत्राशी संबंधित जे काही लोक आहेत ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये काही एक योगदान दिलेलं आहे त्यांच्याबद्दल माहिती मिळवा आणि परीक्षांना चांगल्या पद्धतीने सामोरे जा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना तो शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. अजून असे छोटे छोटे विषय घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील. मित्रांनो, खरं तर तुमच्याशी खूप साऱ्या विषयांवर मला बोलायचं असतं, परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घरात राहतो आणि घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात, लहान मुलं असतात, इतर आवाज असतात आणि म्हणून बऱ्याचदा असं उत्स्फूर्तपणे बोलणं होत नाही. परंतु मी नक्की प्रयत्न करेल, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्ही कोणत्याही परीक्षेला सामोरे जाऊ शकणार. धन्यवाद.